सारे घड़ ले। नवरात्रीचे नऊ दिवस संपायच्या आत तुझ्या तुझ्या नेहाला याच मातीत गाडून टाकणार? उठ, काय झालं दादा? चल चल। काय झालं दादा? दरवाजा बंद केला होतास तू? गणपत हा दरवाजा बंद केला होतास का तू? हा केला होता। हा काही बंदच आहे ना? जर दार बंद होत तर तो माणूस आत कसा आला? उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या बाजारात जायचं आणि लॉक चेंज करायचं का? सांगितलं तेवढं कर ना गणपत, खराब झालंय ते लॉक। बरोबर। आणि रोज झोपताना दरवाजाच्या सगळ्या कड्या लावायच्या। नेहाचा जीव घ्यायला कोण टपलं असेल? आणि तीच का टार्गेट आहे? काहीच कळत नाहीये। मला आय लव्ह यू म्हणायची हिम्मत कशी झाली तुमची? घरात परीची आई म्हणून आलात ना, आई म्हणून राहा ना मग। माझी बायको होण्याची काही गरज नाही म्हणाला तू की नाही? जन्नत सा था ये जहां।
या आणि रडू नका. झोपा. पहाटेचे 6 वाजलेत. तू झोपलीच नाहीस का रात्रभर? नेहा, अगं काल एवढी ओक्साबोक्षी रडत होतीस तू, थोडी उद्ध्वस्त झाली होतीस तू. आणि तुला असं वाटतं की मला रात्री शांत झोप लागेल? आणि मी तुला आता पहाटे एवढ्यासाठीच फोन करून बोलवून घेतलं, कारण मला माहिती होतं तू सुद्धा झोपलेली नसणार. तुला काय बोलायचं होतं ते सांग. मला अजूनही असं वाटतं नेहा की प्रतापरावांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्यापेक्षा जास्त. फक्त ते त्यांचं त्यांनाही कळत नाहीये इतकंच. बास आहे, बास झाला आता हा विषय. अग, मला खरंच बोलायचं नाहीये अगं ह्या विषयावर. असं तुमच्यावर प्रेमच नाही. आयुष्यात कधीही माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नका असं स्पष्ट सांगितलं अगं त्यांनी. त्यांचे फिलिंग्स क्लिअर केले आहेत आई. आता ह्या व्यतिरिक्त अजून काय करणं अपेक्षित आहे गं मी? आता काय त्यांच्याकडे जाऊन प्रेमाची भीक मागू का गं मी? मला पण स्वाभिमान नाहीये का गं? अरे ठीक आहे, त्यांचं प्रेम खरंच नसेल ना माझ्या नशिबात, तर तसं ऍक्सेप्ट करायला तयार आहे आता मी. नेहा अगं, मनापासून प्रयत्न करणं म्हणजे भीक मागणं नसतं अगं. आणि तू कधी बसणार असं म्हणायला लागलीस ग? हा, तुझा स्वभाव तर आयुष्यात कधी हार न मानणारा असा आहे ना. तुला आठवतं नेहा, दोन दोन ताप असताना सुद्धा तू परीक्षा दिलीयस आणि उत्तम मार्क मिळवलेस, आठवत आहे ना? अगं कितीतरी पेशंट्स ना तू मरणाच्या दारात न परत आणलेस जीवापाड मेहनत करून, आणि परीक्षा बाबतीत काय झालं? सगळ्यांनी हात टेकले होते पण तू आशा सोडली नव्हतीस. तुझी इच्छाशक्ती तीव्र होती, तू प्रयत्न केलेस म्हणून आणि म्हणून केवळ परी सुखरूप घरी आली. आली की नाही मग नेहा? आत्ताच काय झालं तुला? ए नेहा, ही तुझ्या आयुष्यातली खूप मोठी परीक्षा आहे आणि मला खात्री आहे या परीक्षेत तू तुझ्या प्रयत्नांनी नक्की यशस्वी होणार आहेस.
हाँ बोल प्रताप, आज एवढ्या दिवसांनी कशी काय आठवण आली रे? अरे जरा तुझ्या मदतीची गरज आहे. बरं मी पोलीस स्टेशनलाच असणार आहे, येतोयस का? नाही नाही नाही, पोलीस स्टेशन मध्ये नाही, आपण बाहेर भेटूया ना कुठेतरी. काय मला या प्रकरणाची चर्चा नको आहे आणि घरच्यांना त्रास द्यायचा नाहीये मला. का रे, काही काळजी करण्यासारखं आहे? सांगतो मी तुला, मित्र म्हणून आता तुझ्या मदतीची खूप गरज आहे अंकुश. काय राव, तू पण मित्र असतो आपला, तू बोलशील तिथे येतो. बोल कुठे येऊ? मग आपण एक काम करूया, ताराराणी चौकात जे सीसीडी आहे ना, त्या सीसीडी मध्ये 12:30 मला भेट. आणि प्लीज युनिफॉर्म मध्ये येऊ नकोस, सिव्हिल कॉस्ट्यूम मध्ये. तसं नाही रे, आपण दोघं असे एकत्र पाहिल्यानंतर मग विनाकारण त्या गोष्टीची चर्चा होते म्हणून म्हटलं. ठीक आहे, मी पोहोचतो तिथे, चल बाय. नवरात्रीचे 9 दिवस संपायच्या आत तुझ्या नेहाला याच मातीत गाडून टाकणार? नेहा, नेहा, कुठे गेल्या असतील नेहा? नेहा, सगळं ओके ना? नाही, काही प्रॉब्लेम नाही झाला ना? तुम्ही आत्ता आलात, काही प्रॉब्लेम नाही झाला ना तुम्हाला यायला इथे? नेहा, मी विचारतोय, उत्तर द्या ना. मी यासाठी विचारतोय कारण पहाटे आत्ता तुम्ही आलात, बाहेर अंधार असतो, काही लागलं पायाला वगैरे, म्हणून मी विचारलं. बाकी आईकडे चालले मी शेजारी, लांब नाही गेले ना कुठे, आणि घरात सगळे झोपले होते म्हणून सांगितलं नाही कोणाला मी. काय झालं, तुम्ही एवढे पॅनिक का होताय? अहो कोणाला नाही, मला सांगून जायचं. आय मीन मला सांगून जायचं ना, तिकडे परीक्षा सुद्धा तसेच झोपलेत. त्यानंतर कुठे असं एकट्याने जाऊ नका, गेलात तर सांगून जा. नेहा बघ, मी म्हणाले होते ना तुला, प्रतापरावांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता जे घडलं त्याच्यापेक्षा आणखीन कुठला पुरावा हवाय तुला? हे बघण्या, प्रयत्नांती परमेश्वर असं का म्हणतात माहितीये? जो माणूस प्रयत्न करतो ना, त्याच्या साथीला परमेश्वर सुद्धा असतो. म्हणून तर माणसं उपवास करतात. उप म्हणजे परमेश्वर आणि वास म्हणजे राहणं. उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणं, जवळ राहणं. प्रदक्षिणा आपण देवाभोवती नाही, आपल्या ध्येयाभोवती मारत असतो. म्हणून तर नवरात्रीत सुद्धा लोक उपवास करतात, प्रदक्षिणा घालतात. हा सुद्धा एक प्रयत्नांचाच भाग आहे. अगं तुझे बोलतेस ते पटतंय मला आई, मी नाही हार मानणार. कधीच नाही. Thank you.
अरे या हा प्रताप बोल. हा हॅलो अंकुश, मी पोहोचलोय बर का. कुठेस तू? हे बघ मी निघालोच आहे, 5 मिनिटात पोहोचतो. आलो आलो लगेच आलो लगेच आलो. पोलिसांची मदत, आता तुझी नेहा खलास आजच. उचला फोन, उचला उचला फोन. असल्या पाहिजे नेहा. व्हिडिओ कॉलमध्ये हेच मंदिर दिसत होतं.